संजय राऊतांना म्हणा आमची गदापेक्षा तुमचं दृश्यपाण बघा, तो तुमच्याकडे राहिला नाही, तुमचे आमदार खासदार तुमच्याकडे राहिले नाहीत, आणि आता तुमचं काय ते दाखवा ना म्हणा महाराष्ट्रामध्ये, बाहेर तर तुमचं काहीच नाही आहे, तुम्ही जिथे गेला तिथे जागा निवडून आलेले नाही, पण आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय आहेत, कुठे आहात, तर ते आपण बघा. उगाच इकडे तिकडे निवडणुका जिंकलो हरलं म्हणून तुम्ही तोंडसुख घ्यायचं, बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना, शेजाऱ्याला पोरगं झालं म्हणून आपण पेढे वाटायचे की हो झाला झाला झाला, आपल्या घरात काय आहे, आपण आता वाजवटे आहात, म्हणून मला असं वाटतं आपण तिकडे लक्ष घालावं. प्रश्न होता कर्नाटक निकालासंदर्भात खडसेंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की भाजपचे संघटमोचक गिरीश भोपन तिथं होते, करिश्मा करू शकले नाही, आणि एकंदरीत महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात कर्नाटकच्या जनतेने आकवून दिला. नाही खरं आहे, मी त्या ठिकाणी गेलो होतो, 10 पैकी 5 जागा आमच्या त्या ठिकाणी आलेले आहेत, 50% विजय मला मिळाला, पण खडसे साहेबांना म्हणा आपण मुक्तनगर पुरतो बघा, एक मार्केट कमिटी जिंकला म्हणून पोकलँडवर मिरवणूक काढतात, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या लेवलचा माणूस आणि एक मार्केट कमिटी जिंकली म्हणून पोकलँडवर जाऊन नाचून राहिला आहे, म्हणजे मला तर कमालच वाटली त्यांची. हां काय बोला होता मी त्यांच्याबद्दल, आणि म्हणून तुम्ही तुमच्या मतदारसंघापुरतं बघा, जिल्ह्यात तुमचं काही राहिलं नाही, आता आम्ही दूध संघामध्ये हो, काय इथे जिल्हा बँक आहेत, सगळं गेलं त्या ठिकाणी हातून आहे काय त्यांचं राहिलेलं, इकडनं तिकडनं एक मार्केट कमिटी आली म्हणून त्यांना तर असं केलं की जसं की त्यांनी महाराष्ट्र जिंकला आहे, आणि म्हणून सगळे मिळून मार्ग परिवार मिळून पोकलँडवर जाऊन नाचून काय राहिले, अहो तब्येतीला मानवेल तसंच करा जरा साहेब, तेवढंच माझं त्यांना म्हणणं आहे.